मित्रांनो, ॲमेझॉन, फेसबुक, नेटफ्लिक्स, गुगल ह्या कंपन्या आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या कंपन्यांमध्ये आपण म्युच्युअल फंडद्वारे कशी गुंतवणूक करू शकतो. मिराई ॲसेट म्युच्युअल फंड एक चांगली नामांकित म्युच्युअल फंड कंपनी आहे आणि ह्या कंपनीच्या म्युच्युअल फंड्सने आत्तापर्यंत खूप चांगले रिटर्न्स दिले आहेत. नुकताच ह्या कंपनीने दोन नवीन NFO म्हणजे न्यू फंड ऑफर लॉन्च केले आहेत, ज्याचे नाव आहे मिराई ॲसेट NYSE फँग प्लस ETF आणि मिराई ॲसेट NYSE फँग प्लस ETF FOF. या फंड्सच्या मार्फत आपण न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतो. या फंड्समध्ये जगातल्या टॉप 10 कंपन्यांचा समावेश आहे, जसे की फेसबुक, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, गुगल, ॲपल, टेस्ला इत्यादी. सर्व कंपन्यांची माहिती तुम्ही मिराईच्या वेबसाईटवर बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ह्या सर्व कंपन्या खूप मोठ्या आहेत आणि ट्विटर सोडले तर प्रत्येक कंपनीची किंमत न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये $100 वर आहे, काही कंपन्यांची तर $1,000 वर आहे. मनी कंट्रोल ह्या वेबसाईटने या फंड्सला चांगला रिव्ह्यू दिला आहे. शिवाय लाईव्ह मिंट जो लीडिंग बिझनेस पेपर आहे त्याने सुद्धा या फंडसाठी चांगला रिव्ह्यू दिला आहे. इकॉनॉमिक टाइम्सने सुद्धा या फंड्सबद्दल चांगले लिहिले आहे. आता तुम्हाला शंका असेल की ह्याच्यामध्ये गुंतवणूक करून आमचा काय फायदा. मित्रांनो, याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे तुमचे पैसे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये लागले जातील. आत्तापर्यंत आपण फक्त भारतीय कंपन्यांमध्ये पैसे गुंतून फायदा घेत होतो, आता आपण परदेशातल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतून सुद्धा त्याचा फायदा घेऊ शकतो. पण हे सर्वस्व तुमच्या पोर्टफोलिओवर अवलंबून आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर ऑलरेडी इंटरनॅशनल फंड असेल तर मग या फंडमध्ये गुंतवायचे का नाही ह्याचा नीट विचार करा, कारण ह्या फंड्समध्ये सगळ्या मोठमोठ्या स्ट्रॉंग कंपन्या लिस्टेड आहेत. पण फक्त स्ट्रॉंग कंपन्या आहेत म्हणून गुंतवणूक करणे योग्य नाही, त्यासाठी तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या. कारण तुम्ही ही सूचना वाचली असेलच, म्युच्युअल फंड्स हे मार्केटच्या रिस्कवर अवलंबून आहे. गुंतवणुकीच्या आधी सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित वाचा. मित्रांनो, मिराई ॲसेट NYSE फँग प्लस ETF फंड ग्राहकांसाठी ऑलरेडी 19 एप्रिलला ओपन झाला आहे. 30 एप्रिल पर्यंत ह्या NFOची शेवटची तारीख आहे आणि मिराई ॲसेट NYSE फँग प्लस ETF FOF हा सुद्धा 19 एप्रिलला ओपन झाला आहे. 3 मे या फंडची शेवटची तारीख आहे. दोन्ही फंड्समध्ये तुम्ही 5,000 गुंतवणूक करू शकता. आता तुमचा प्रश्न असेल या फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी, तर मित्रांनो ही प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्हाला पेटीएम मनी ॲपमध्ये लॉग इन करायचे आहे. तिथे तुम्हाला म्युच्युअल फंड ऑप्शनच्या खाली इन्व्हेस्ट म्हणून एक बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला न्यू फंड्स ऑफरिंग ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तिथे तुम्हाला मिराई ॲसेट NYSE फँग प्लस ETF FOF फॉर डायरेक्ट ग्रोथ हे ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे आहे. आणि शेवटी इन्व्हेस्ट नावर क्लिक केल्यावर अशी स्क्रीन दिसेल. तिथे तुम्हाला 5,000 पुढे जेवढी रक्कम गुंतवायची तेवढी टाकून प्रोसीड करायचे आहे. अशा प्रकारे या फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. पेटीएम मनी ॲपमध्ये अकाउंट ओपनिंग एकदम सोपे आणि फास्ट आहे. या ॲपद्वारे तुम्ही FNO, डायरेक्ट म्युच्युअल फंड्स, इक्विटी, गोल्ड, NPS, ETFs मध्ये गुंतवणूक करू शकता. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन फंड्सबद्दल सविस्तर माहिती पाहिली. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.